कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. राज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. राज्यात कंत्राटी भरतीचं 100% पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचा आहे असा आरोप फडणवीस यांनी केलाय. त्यामुळे हे पाप आपल्या माथी नको असं सांगत फडणवीस यांनी जीआर रद्द करण्याचा निर्णय केला. शिंदे फडणवीस सरकारकडून सुरू असलेल्या कंत्राटी भरती विरोधात विरोधकांनी रान उठवलंय. आज देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. कंत्राटी भरतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधलेला आहे. कंत्राटी भरतीचा पहिला जीआर काँग्रेसने काढला. कंत्राटीकरणाचे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे आणि आता त्याविरोधात आंदोलन करीत आहेत. कंत्राटी भरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाप आहे, त्या पापाचा ओझा आमच्या सरकारने का उचलावं असा सवाल कंत्राटी भरती रद्द केल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. कंत्राटी भरती संदर्भात पहिला जीआर 13 मार्च 2003 रोजी काढण्यात आला. त्यावेळीच्या काँग्रेस आणि त्यावेळीचं शरद पवारांच्या सरकारमध्ये कंत्राटी भरती झाली. 2010 साली अशोक चव्हाणांनी पहिला जीआर काढला. 6000 कंत्राटी पदाचा जीआर काढण्यात आला. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काळात कंत्राटी शिक्षण भरतीचा जीआर काढण्यात आला. 2014 साली पुन्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देखील कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आलाय. एमसीए, डाटा एंट्री ऑपरेटर अशा विविध पोस्टसाठी हा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर काढण्यात आला. 1 सप्टेंबर 2021 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्यावेळी कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला. 15 वर्षाकरिता कंत्राटी भरतीसाठी एजन्सी तयार करण्यात आल्या. आमचं सरकार आल्यानंतर एजन्सीचे रेट जास्त आहेत हे माझ्या लक्षात आल्यानंतर यावर लक्ष घातलं. कंत्राटी भरतीची सुरुवात काँग्रेसने केली आणि आता त्याविरोधात आंदोलन करीत आहेत. त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकार उचलणार नाही म्हणून कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 सप्टेंबर 2021 सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे 1 सप्टेंबर 2021 आरएफपीला सरकारची मान्यता मिळाली. 2 सप्टेंबर 2021 महाटेंडर पोर्टलवर आरएफपीचा मसुदा प्रकाशित झाला. 9 सप्टेंबर 2021 रोजी निविदापूर्व बैठक घेण्यात आली. 31 जानेवारी 2022 निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत. सगळीकडे मुख्यमंत्री कोण आहे? उद्धवराव बाळासाहेब ठाकरे. आणि सरकारचे संरक्षक कोण आहेत? सन्माननीय शरदचंद्रजी पवार. 12 फेब्रुवारी 2022 टेक्निकल इव्हॅल्युएशन स्टेटमेंट पोर्टलवर, 8 एप्रिल 2022 व्यावसायिक निविदा उघडली, 25 एप्रिल 2022 एजन्सी सोबत वाटाघाटीची पहिली बैठक, 27 एप्रिल 2022 एजन्सी सोबत वाटाघाटीची दुसरी बैठक, 23 मे 2022 वित्त विभागाची मान्यता. पूर्ण कार्यकाळामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोण आहे आणि मग हे कुठल्या तोंडाने बोलतात? हा सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्या सहीचा कागद आहे, फाईलचा आपल्याला दिला. कंत्राटी भरतीला मान्यता कोणी दिली? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारने, त्यांच्या सहीने, माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ही मान्यता देण्यात आली. हा शासन निर्णय बघा, हे पत्र आहे, पत्र उभं आहे, 15/6/2020 काय म्हटलंय? बाह्य यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याबाबत 17 जुलै 2020 बाह्य यंत्रणेमार्फत गट क व गट ड संवर्गातील पदे भरण्यासाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया करण्याबाबत 12/5/2021 बाह्य यंत्रणेमार्फत कामे करून घेण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्याबाबत. आणि यात तर काय म्हटलेलं आहे, म्हणजे काय केलं होतं त्या सरकारने? शासनाने एम्पॅनलमेंटचा कालावधी 10 वर्ष असावा व
त्यामध्ये पुढील 5 वर्षासाठी मुदतवाढ देता येईल असे सूचित केले आहे। म्हणजे 15 वर्षाकरता या एजन्सीज त्यांनी एम्पॅनल केल्या। याच्यामध्ये जेव्हा आमचं सरकार आलं आणि आमच्या कॅबिनेट पुढे हा विषय आला आणि नंतर माझ्या स्वतःच्या लक्षात आलं की रेट्स खूप जास्त आहेत, मी स्वतः पत्र दिलं की हे जे काही रेट्स मागच्या सरकारच्या काळात आलेले आहेत हे 25% तरी जास्त आहेत, आणि म्हणून आमच्या कॅबिनेटने ते रेट्स कमी करण्याचा निर्णय घेतला। परंतु हे संपूर्ण पाप 100% काँग्रेसचं उबाठाचं आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे। ठीक आहे की आता अजितदादा आमच्यासोबत आहेत, त्यावेळेस ते त्यांच्यासोबत होते, पण आज जे आंदोलन करतात, आणि असं नाही आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस हे जे 14 काढलेलं टेंडर आहे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातलं, त्या टेंडरच्या अनुरूप आमच्याही काळात लोक घेतलेले आहेत, मी ते ना म्हणतच नाही, पण याची सुरुवात ही काँग्रेसने केली आणि आता ज्याच्यावर काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा हे आंदोलन करतायत, मला कधी कधी आश्चर्य वाटतं की यांना लाजा का वाटत नाही, शरम वाटली पाहिजे की आपणच करायचं आणि परत आपणच त्याच्यावर आंदोलन करायचं आणि असं भासवायचं जणू काही या सरकारने केलंय। आणि म्हणून मला असं वाटतं की हे पाप 100% त्यांचं आहे। आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं त्यांच्या पापाचं ओझं आपल्या सरकारने का उचलायचं, त्यामुळे त्या सरकारने केलेलं हे एम्पॅनलमेंट आणि त्यानुरूप ही जी काही या ठिकाणी कंत्राटी भरतीच्या संदर्भात काढलेला जीआर आहे हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण पाप त्यांनी करायचं, आमच्या माथ्यावर कोणाचं त्यांनीच आंदोलन करायचं हे आम्हाला मान्य नाही। आणि माझं तर मत आहे की आता मी तर आपल्याला सहीचा कागदच दिलेला आहे, अप्रुव्हलच श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे। आता माझा सवाल आहे की उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ज्यांनी याची सुरुवात केली ते काँग्रेस आता महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? युवकांची दिशाभूल केल्याबद्दल, स्वतःचं पाप दुसऱ्याच्या माथी मारल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, आणि ते माफी मागणार नसतील तर आमच्या पक्षांना त्यांना रोज उघडं करावं लागेल आणि जनतेत जाऊन उघडं करावं लागेल। हे सगळे कागदपत्र आम्ही जनतेमध्ये नेणार आहोत। आणि एवढंच नाही तर अलीकडच्या काळामध्ये पवार साहेब आधी असं करत नव्हते, पण जेव्हापासून त्यांचा पक्ष फुटला तेव्हापासून पवार साहेब देखील असं करायला लागले। आता पवार साहेबांनी सांगितलं की मुंबईच्या पोलीस दलामध्ये कंत्राटी भरती, आता काय केलंय? 3 वर्षपर्यंत मुंबईमध्ये 3 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांच्या काळामध्ये, शरद पवार साहेबांच्या काळामध्ये मुंबईमध्ये एकही भरती झाली नाही, आणि दरवर्षी 3,000, 4,000, 5,000 पोलीस हे निवृत्त होतात आणि त्यामुळे एक मोठा बॅकलॉग त्याच्यामुळे तयार झाला। आम्ही नियमित पोलीस भरती सुरू केली, या वर्षी 18,311 ची पोलीस भरती आम्ही केली आहे, ज्यामध्ये मुंबईला 7,076 पोलीस शिपाई आणि 994 वाहन चालक आम्ही दिले आहेत। परंतु ही भरती झाल्यानंतर ट्रेनिंग होऊन ते फोर्समध्ये जॉईन होतपर्यंत जवळजवळ
एक वर्षापेक्षा जास्त दीड वर्षाचा कालावधी जातो आणि हे 18,000 जे आम्ही केले आहेत हा रेकॉर्ड आहे। याच्यापेक्षा जास्त याकरता करता येत नाही की आपली ट्रेनिंगची फॅसिलिटीज 8,000 लोकांकरता तयार केली आहे जी आता वाढवून 18,000 ट्रेनिंग फॅसिलिटी, कारण एक प्रकारे 3 वर्षाची भरती एकत्र आपण करतो आणि तेवढी ट्रेनिंगची फॅसिलिटीज नाही आहे। मात्र तरी ही ट्रेनिंगची फॅसिलिटी आम्ही त्या ठिकाणी तयार केली। मात्र मुंबई ही व्हल्नरेबल आहे, मुंबईवर सातत्याने आतंकवादाचा दहशतवादाचा धोका असतो आणि म्हणून मुंबईमध्ये 7,000 10,000 12,000 पोलीस कमी, उद्या एखादी घटना घडली तर हे सांगता येत नाही की आम्ही पोलिसांची भरती केली नाही म्हणून घटना घडली। आणि म्हणून काय निर्णय केला, तर जोपर्यंत हे ट्रेनिंगवरनं येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने स्वतः तयार केलेले महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, आणि आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सुरू करताना त्याच्या मागची भूमिका काय होती, पोलीस भरतीमध्ये समजा 7-8,000 जागा असते, एलिजिबल 50,000 लोक येतात, पहिले 7,000 हे पोलीसमध्ये गेले तर नंतरचे 1,000, 1,200, 1,300 लोक हे सुरक्षा महामंडळात घ्यायचे, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांच्या माध्यमातून एअरपोर्टची सिक्युरिटी असेल, एखाद्या मंदिराची सिक्युरिटी असेल किंवा तत्सम कामं किंवा प्रायव्हेट आस्थापनांना कधीकधी पोलीस सुरक्षा द्यावी लागते त्याच्याकरता त्यांचा उपयोग करायचा, याकरता शासनाने महामंडळ तयार केलं। आणि आता पोलीस कमी असल्यामुळे हा जीआर एवढाच काढलाय की जोपर्यंत ट्रेनिंग होऊन हे पोलीस येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे 3,000 पोलीस हे मुंबईमध्ये वापरले जाते आणि याच्याकरता त्यांचा पगार आता महामंडळातून निघत मुंबई पोलिसांकडनं निघेल। त्यामुळे सरकारमध्ये जेव्हाही कुठल्याही विभागाला खर्च करायचा असतो त्यावेळेस त्या विभागाला जीआर काढावा लागतो, म्हणून जीआर एवढाच काढलेला आहे की या 3,000 पोलिसांचा पगाराचा खर्च आता महाराष्ट्र सरकारच्या आस्थापनेवरनं होईल, मुंबईच्या आस्थापनेवरनं होईल। आता याला काय सांगितलं, हे कंत्राटी पोलीस भरती करताय। एकूणच राज्यामधल्या तरुणांमध्ये असंतोष तयार करण्याचा प्रयत्न, राज्याला अराजकाकडे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतोय। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं सरकार हे महाराष्ट्रातल्या युवा शक्तीच्या पाठीशी उभं आहे। आम्ही भरती सुरू केली आहे, मोठ्या प्रमाणात भरती चाललेली आहे, मी सांगितलं 18,000 पोलिसांची भरती ऍट वन गो ही कधीच झाली नव्हती, जी यावर्षी आम्ही केलेली आहे। आणि म्हणून आज यांचा चेहरा आम्ही उघडा पाडला आहे आणि अनेक विषय मी याच्यानंतरही प्रेस घेणार आहे, ही काही अंतिम नाही आहे, अनेक विषयांमध्ये यांना मी उघडं पाडीन, कारण यांची अकर्मण्यता, यांचा भ्रष्टाचार याच्यामुळे महाराष्ट्राचं आतोनात नुकसान यांनी केलं आहे। आणि तरी हे जर तोंड वर करून आमच्यावर आरोप करणार असतील तर यांचा बुरखा मला फाडावाच लागेल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई।